आता आपण मंगळाबद्दल थोड्या गप्पा मारूया. तुम्ही हा फोटो पाहिलाय का? बघितल्यासारखा वाटतो ना. हा काढला मार्स रेकनेसन्स ऑर्बिटरनी. हे पार हिमालयासारखंच दिसतं, पण आहे खरं तर मंगळावर. पण या फोटोबरोबरच एक फार महत्त्वाचा शोध आपल्या हाती लागलाय, की मंगळावरती द्रव स्वरूपात पाणी आहे. पण त्या पाण्याचा आपल्याला काय फायदा? म्हणजे ते पाणी आपल्याला थोडीच शेतात देता येतं. म्हणजे आपण तिकडनं पाईप लावून इथे थोडीच पाणी देऊ शकतो पृथ्वीवर. किती महाग पडेल ते? म्हणूनच आपण समजून घेऊया की ह्या पाण्याचं नक्की महत्त्व काय आहे आणि संशोधनाकरता ह्याचा काय फायदा होऊ शकेल. पण त्याआधी आपण बघूया मंगळावरती पाणी शोधण्याचा इतिहास. माणसाला नेहमीच वाटलं की मंगळावरती पाणी नसावं, कारण 40 लाख वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचं वातावरण ते हरवून गेले तेव्हा पाणी तिकडे राहूच शकलं नसतं. म्हणजे ते अस्थिर झालं असतं व वाफ बनली असती त्याची. म्हणजे मंगळावरती बर्फाच्या स्वरूपात किंवा वाफेच्या स्वरूपात पाणी मिळू शकेल एवढंच आपल्याला वाटायचं. 2002 मार्स ऑडिसीनी आपल्याला दाखवलं की मंगळाच्या ध्रुवांवरती खूप प्रमाणात हायड्रोजन उपलब्ध आहे. पण हे पाणी असू शकेल का? काहीतरी भलतंच काही हे आपल्याला माहिती नव्हतं. पण 2008 मार्स फिनिक्स चक्क मंगळावर उतरलं व 150 दिवस तिकडे राहिलं. त्याने मातीचे व बर्फाचे नमुने घेतले आणि हे नमुने एका छोट्या भट्टीमध्ये वितळून देखील पाहिले आणि मग त्याच्यावरती मास स्पेक्ट्रोमेट्री टेस्ट केले आणि मग तेव्हा आपल्याला कळालं की मंगळावरती खरंखुरं पाणी आहे. किती अवघड प्रक्रिया आहे ही, कारण मार्स फिनिक्सला कंट्रोल तर केलंय पृथ्वीवरनं आणि पृथ्वी मंगळापासून किती दूर आहे माहितीये का तुम्हाला? 200 मिलियन मैल दूर. या नुकत्याच काढलेल्या फोटोमध्ये आपल्याला हे जे काळे पट्टे दिसत आहेत त्याच्यावरनं समजतं की तिकडे उन्हाळ्यामध्ये पाणी आहे. म्हणजे एरवी थंडीमध्ये हे सगळं गोठून जाणार व बर्फ बनणार आणि उन्हाळ्यामध्ये ते द्रव स्वरूपात मिळणार, म्हणजे पाण्याच्या स्वरूपात. पण हा शोध खरंच महत्त्वाचा आहे का? संशोधनाकरता नक्कीच आहे, कारण पृथ्वीवरनं मंगळावर जाणं हे आपल्या देशातनं अमेरिकेत जाणं याच्या 20,000 पटींनी जास्ती लांब आहे. आणि एवढ्या लांबच्या प्रवासाला केवढं पाणी घेऊन जाणार आपण? पण आता घेऊन जायची गरजच नाही आहे ना, कारण मंगळावर देखील पाणी आपल्याला सापडलं आहे. म्हणजे आता तिकडे जाऊन राहणं हे जास्ती सोपं झालं. नुसतं राहणं नाही, परत येणं देखील. कारण रॉकेट परतवण्याकरता जो प्राणवायू लागेल तो आपण मंगळावरच्या पाण्यापासून बनवू शकतो. आता आपल्याला वाटू शकेल की मंगळावर जाणं व त्या बर्फात राहणं अशक्य आहे, पण काही वर्षापूर्वीपर्यंतच आपल्याला वाटायचं की पृथ्वीच्या ध्रुवांवरती राहणं देखील अशक्य आहे. पण जर का तुम्ही आज पाहिलं तर उत्तर व दक्षिण ध्रुवावरती 1,000 शास्त्रज्ञ राहतात, ते देखील पूर्ण वर्षभर. म्हणून मंगळावरच्या पाण्याचा शोध फार महत्त्वाचा आहे. ह्यापुढच्या अभ्यासाकरता देखील व कदाचित काही वर्षातच आपण तिकडे उन्हाळ्याच्या सुट्टीकरता पण जाऊ शकू, काय माहिती.